हॅलो फ्रेंड्स एज्युकेशन अँड स्पोर्ट्स या चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहणार आहोत शिक्षक भरतीविषयक पुन्हा एकदा आजच्या वर्तमानपत्रामध्ये जाहिरात प्रसिद्ध झालेल्या आहेत होय शंभर टक्के अनुदानित पदांकरिता जाहिरात प्रसिद्ध झालेल्या असून या जाहिराती विविध संस्थातील आणि विविध जिल्ह्यातील आहेत त्याविषयी सविस्तरित्या माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्या अगोदर चॅनेलवरती नवीन असाल आणि अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर एज्युकेशन अँड स्पोर्ट्स या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पाहूया पहिली जाहिरात आहे जालना जिल्ह्यातील पाहिजेत महाराष्ट्र रात्री पाठशाला शिक्षा समिती जालनाद्वारे संचलित श्री व्यंकटेश व्यंकया गोरंट्याल प्राथमिक विद्यालय शिवाजी पुतळा जालना तेलुगू अल्पभाषिक अल्पसंख्याक शाळा या शंभर टक्के अनुदानित शाळेत शिक्षकांची पदे भरणे आहे संदर्भ जावक क्रमांक दोन हजार एकोणवीस वीस ऑब्लिक सतरा व जाव क्रमांक दोन हजार एकोणीस वीस अडुसष्ट अनुक्रमांक एक आहे पद आहे शिक्षणसेवक शैक्षणिक पात्रात आवश्यक आहे डी टी एड विषय सर्व पदसंख्या एक अनुदानित किंवा विनाअनुदानित तर हे पद असणार आहे अनुदानित महाराष्ट्र रात्री पाठशाला शिक्षा समिती जालनाद्वार्या संचलित श्री व्यंकटेश व्यंकय्या गोरंट्याल प्राथमिक विद्यालय पातळ हनुमान मंदिराजवळ शिवाजी पुतळा जालना तेलुगू अल्पभाषिक अल्पसंख्यांक शाळा या अनुदानित प्राथमिक शाळेत खालीलप्रमाणे वेळोवेळी शासनाने मार्गदर्शन पण घालून दिलेल्या अटी व शर्तीनुसार शिक्षणसेवकाची त्वरित जागा भरणी आहे तरी पात्र उमेदवारांनी दिनांक बारा एक दोन हजार वीस रोजी सकाळी अकरा वाजता श्री व्यंकटेश व्यंकय्या गोरंटाल प्राथमिक विद्यालय जालनाच्या कार्यालयात मुलाखतीसाठी मूळ मुल कागदपत्रासह स्वखर्चाने उपस्थित राहावे नोट वरील संदर्भीय पत्र दिनांक तेरा सहा दोन हजार एकोणवीस व अठरा बारा दोन हजार एकोणवीसनुसार शिक्षण विभागाकडून अतिरिक्त शिक्षक मुलाखतीच्या दिवशी उपलब्ध झाल्यास अशा उमेदवारांना प्रथम प्राधान्य देण्यात येईल त्यानंतरच इतर उमेदवाराचा विचार करण्यात येईल मुलाखतीचा पत्ता श्री व्यंकटेश व्यंकय्या गोरंट्याल प्राथमिक विद्यालय पाताळ हनुमान मंदिराजवळ शिवाजी पुतळा जालना अध्यक्ष महाराष्ट्र रात्री पाठशाला समिती सचिव शिक्षा समिती जालना यांच्याद्वारे ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे एकंदरीतच काय तर शिक्षणसेवकांच्या एक पदांसाठी शंभर टक्के अनुदानित असणाऱ्या या पदांसाठी ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे जालना जिल्ह्यामध्ये अधिक माहिती घेऊन या जाहिरातीला ॲप्लाय करायला किंवा इच्छुक आणि पात्रधारक उमेदवारांनी या संधीचा फायदा घ्यायला विसरू नका लक्षात ठेवा मित्रांनो ज्या जाहिराती प्रसिद्ध होतात ह्या जाहिराती बऱ्याच उमेदवारांपर्यंत पोहोचू शकत नाही किंवा ती माहिती मिळत नाही आणि या जाहिराती आपल्यापर्यंत उपलब्ध होतात आणि या उपलब्ध झालेल्या जाहिराती उमेदवारांच्या माहितीस्तव या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम केलेलं असतं त्यामुळे अधिकची या जाहिरातीबाबतची माहिती घेऊन तुम्ही या ठिकाणी अप्लाय करायला विसरू नका त्यानंतर आपण पुढील जाहिरात पाहूया पुढील जाहिरात आहे जिल्हा निवड समिती औरंगाबाद शुद्धिक पत्र क्रमांक एक दिनांक दोन जानेवारी दोन हजार वीस महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभागाचे शासन निर्णय क्रमांक बी सी सी दोन हजार अठरा प्र क तीनशे आठ सोळा ब दिनांक एकवीस डिसेंबर दोन हजार एकोणवीस अन्वये दिलेल्या सूचनेनुसार अनुसूचित जमातीच्या प्रवर्गाची पदे अनुसूचित जमातीचे जात वैधता धारक उमेदवारांमधून विहित कार्यपद्धतीचा अवलंब करून जिल्हा निवड समितीमार्फत भरण्यासाठी दिनांक अठ्ठावीस बारा दोन हजार एकोणवीस रोजीच्या दैनिक सकाळ वर्तमानपत्रात जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती जाहिरातीमध्ये पद भरतीसाठी आहे घोषित केलेल्या पदामध्ये अंशता बदल करण्यात येत असून या शुद्धतीपत्रकानुसार प्राथमिक शिक्षणसेवक पदाच्या भरतीसाठी आहे पदे खालीलप्रमाणे घोषित करण्यात येत आहेत पहा प्राथमिक शिक्षणसेवक मराठी माध्यम अनुसूचित जमातीच्या एकूण रिक्त पदांची संख्या चौदा आहे त्यामध्ये सर्वसाधारण पाच महिला चार खेळाडू एक माजी सैनिक दोन प्रकल्पग्रस्त एक आणि अंशकालीन एक सविस्तर जाहिरात लेखी परीक्षासाठी सादर कराव्याच्या अर्जाचा नमुना डब्ल्यू 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 डॉट औरंगाबाद झेड पी डॉट यू डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध असून वरील सुधारणे व्यतिरिक्त दिलेल्या जाहिरातीमध्ये इतर कोणताही बदल नाही याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी अशा पद्धतीने ही जाहिरात अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी आजच्या वर्तमानपत्रामध्ये प्रसिद्ध झालेली आहे यानंतर अजून एक जाहिरात आहे मित्रांनो धामणगाव एज्युकेशन सोसायटीद्वारा संचलित सेट फत्तेलाल लाभचंद हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय धामणगाव रेल्वे हिंदी भाषिक अल्पसंख्याक दर्जाप्राप्त शाळा तालुका धामणगाव रेल्वे जिल्हा अमरावती चारशे चव्वेचाळीस सातशे नऊ यांच्याद्वारे ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे शिक्षणसेवक बी ए बी एड मराठी खुला संवर्ग एक नववी ते दहावीकरिता शिक्षणसेवक बी ए बी पी एड खुला संवर्ग एक वर्ग सहा ते आठकरिता करिता कनिष्ठ लिपिक बी ए बी कॉम बी एस सी खुला संवर्ग दोन मानधन शासकीय नियमांप्रमाणे असणार आहे सर्वांना आणि प्रयोगशाळा सहायक बारा विज्ञान खुला संवर्ग एक पद अर्थाप्राप्त उमेदवारांनी आपल्या स्वहस्ताक्षरात फोटोसह व आवश्यक कागदपत्रांच्या छायांकित प्रतीसह आपला अर्ज कार्यालयीन दिवशी दिनांक सतरा जानेवारी दोन हजार वीसपर्यंत सकाळी अकरा ते चारच्या दरम्यान विद्यालयाच्या कार्यालयात सादर करावा पात्र उमेदवारांना मुलाखतीचे पत्र ईमेल दिलेल्या पत्त्यावर पाठवले जाईल आपली नेमणूक ही माननीय शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद अमरावती यांच्या मान्यतेच्या अधीन राहील सेवेत कार्यरत असणाऱ्या उमेदवारांनी आपल्या संस्था पर... संस्थाप्रमुखाचे ना हरकत प्रमाणपत्र अर्जासोबत जोडावे अशी ही जाहिरात मुख्याध्यापक सेठ फतेलाल लाभचंद हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय दामणगाव रेल्वे यांच्यामार्फत प्रसिद्ध झाली आहे यामधील दुसऱ्या क्रमांकाची जाहिरात अनुसूचित जमातीसाठी होती तर उर्वरित दोन जाहिराती पहिली आणि तिसरी या सर्व प्रवर्गाच्या उमेदवारांसाठी उपलब्ध आहेत आणि या दोन्ही जाहिरातीविषयी अधिकची माहिती घेऊन जसे की पद त्याच पद्धतीने अनुदानाचा प्रकार असेल संस्थेचा प्रकार असेल मान्यता असेल इतर गोष्टी असतील याबाबत अधिकची माहिती घेऊन इच्छुक आणि पात्रधारक उमेदवारांनी ॲप्लाय करायला विसरू नका धन्यवाद